सरकारी पातळीवर ज्या पद्धतीनं नियोजन केलं जातं त्यात अनेक त्रुटी असतात आणि त्यामुळेच हे नियोजन फसतं. या नियोजनातल्या त्रुटी कशा पद्धतीनं दूर करता येतील याविषयी शेतीतज्ञ डॉक्टर भगवान कापसे यांच्याशी आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल कोळे यांनी केलेली ही खास बातचीत. शेतीच्या बाबतीत नियोजन चुकलं की नक्की काय होतं याचं उदाहरण तुरीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यानं पाहिलंय. तुरीचा बंपर स्टॉक आला मात्र राज्य सरकारला जणू याची कल्पनाच नव्हती आणि अखेर शेवटच्या क्षणी राज्य सरकार जागं झालं आणि तुरीचा आता बट्ट्याबळ झालाय. यातच पुन्हा पुढच्या खरीप हंगामासाठी राज्य सरकार बैठक घेत आहे. या बैठकीमध्ये आता तरी सरकारनं चांगलं आणि सुदृढ नियोजन करण्याची गरज आहे. हे सगळं सांगण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर भगवानराव कापसे. कापसे सर, मला पहिल्यांदा एक सांगा की सरकार प्रत्येक वर्षी नियोजन करतं या सगळ्या बाबतीत, सर्वप्रथम हे नियोजन नक्की चुकतं कुठं? नियोजन फारसं चुकतं असं म्हणता येणं अवघड आहे. परिस्थिती कशी आहे बरं का, हे नियोजन करत असताना नॅशनल लेवलच्या नियोजनाचा याच्यात अंतर्भाव पाहिजे. जसं आता गेल्या वर्षी तूर कमी पडली, भाव वाढले आणि त्यामुळं देश पातळीवरचा हा इश्यू निर्माण झाला. हा राज्य पातळीवर हाताळत असताना देश पातळीचे संदर्भ याच्यामध्ये घेतले जायला पाहिजे होते. आता जे यावर्षीचं नियोजन आहे, आता किमान हे चुकू नये म्हणून तुम्ही नक्की काय उपाययोजना सांगाल ते आम्हाला सांगा की आता यावर्षीची खरीपासाठीची बैठक एक दोन दिवसात राज्य सरकार घेणार आहे, आताचं नियोजन तरी बरं असावं किंवा योग्य ठरावं, पुढे अंदाज चुकू नये यासाठी तुम्ही काय सांगाल? हे बघा, नियोजनामध्ये नियोजन करताना चूक होत नाही. नियोजन हे अगदी व्यवस्थित असतं, फक्त नियोजनच्या एक्झिक्युशनमध्ये चूक होते. त्यासाठी नियोजन हे 2 महिने अगोदर व्हायला पाहिजे. एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये नियोजन झालं तर सगळी तयारी करता येते. नंतर ताबडतोब खेड्यापाड्यांना जाऊन शेतकऱ्यांना या बाबतीत प्रशिक्षित केलं गेलं पाहिजे. नियोजन चुकत नाही, एक्झिक्युशनमध्ये सातत्य हवं आणि अंमलबजावणी व्यवस्थित होणं गरजेचे आहे. अजून काय सांगाल तुम्ही राज्य सरकारला? हे पेपरला मीडियामधून नेहमी करता पिकाचा अंदाज हा अतिशय एक्सपर्ट टीमकडून हा टाइम टू टाइम वर्तवला गेला पाहिजे. शेतकऱ्यांना टाइम टू टाइम या बाबतीत सुद्धा मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये व्यवस्थितपणा येतो. नंतर आता यावर्षी नियोजन झाल्यानंतर जसं नियोजन होईल त्याप्रमाणा निविष्ठा सर्व गोष्टी ह्या वेळेवर ह्या शेतकऱ्यापर्यंत शेतीपर्यंत पोचणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर नियोजनामध्ये सगळ्यात अडथळे आणखी काय येऊ शकतात की पावसाळ्यात खंड पडणं, मध्ये बखाड पडणं, अशा वेळेसाठी संरक्षित पाण्याची व्यवस्था कशी होईल हे सुद्धा शासनानं काळजी घ्यायला पाहिजे. यांच्या म्हणण्याप्रमाणे नियोजन हे सहसा चुकत नाही मात्र नियोजनाचं एक्झिक्युशन चुकतं आणि त्यामुळं शेतकऱ्याला त्रास होतो. त्यामुळं सरकारनं यावर्षी खरीपाचं नियोजन करताना याचं चांगलं एक्झिक्युशन कसं होईल याचाही विचार करणं तितकाच गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.